हेलो, अरे ते काय माहिती, माझ्या इथं स्काईप बंद पडलं डायरेक्ट. म्हणजे बाहेर फेकले नाही मला, तू रिस्पॉन्स द्यायला नाही लागल्यावर कळलं अरे बंद झालं. ठीक आहे. कुठे गेलो मी? हा कसा, हा मॅनेजमेंट लेवलचे लोक कसे वरच्या वर बघतात, म्हणजे आलं ना, त्यांना डिटेल एवढ्या डिटेलची गरज नाही. पीओ नंबर, त्याचा लाईन आयटम, नाही का, त्यांना फक्त सिम्पल पाहिजे, किती पीओ आहे, किती क्वांटिटी आहे, किती रिसीव झाली आणि किती बाकी आहे. है ना, असं आहे, असं. दिस इज काय म्हणतात, स्टँडर्ड अनालिसिस किंवा परचेसिंग ग्रुपच्या वर काहीतरी वेगळं असेल अजून त्यांच्याकडे. है ना, 1000 टाकूया, बघूया काय. मला पण माहित नाही आता काय ह्याच्यामध्ये दिसेल. सिमिलर आहे, सिमिलर रिपोर्ट आहे. है ना, आले लक्षात. हे परचेसिंग ग्रुपच्या अगेन्स्ट दिलं त्यांनी, इथं परचेसिंग ग्रुप आहे. है ना, वेंडर नाही आहे. आतमध्ये गेल्यावरती वेंडर दिसतो, असं. दिस इज स्टँडर्ड. मला फ्लेक्झिबल अनालिसिस बद्दल माहित नाहीये, काय इव्हॅल्युएशन करतात याच्यामध्ये, हे कधी मी बघितलं नाही, बट बघेल एखाद वेळेस मी सांगेल याच्यामध्ये काय बघून. आलं लक्षात. हा बोल. अजून काय आहे परचेसिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोलिंग मध्ये, काय स्टँडर्ड अनालिसिस, एमसीबीसी. अरे हे मी एकदा कधीतरी एमसीबीसी कोणाकडनं तरी ऐकलं होतं. काय आहे याच्यामध्ये मलाही माहित नाही. ओ यस, जस्ट माझ्या एक फ्रेंडने मला हा विचारला होता प्रश्न. ठीक आहे. इथे पण काय असं असंच काही प्रकार आहे. स्टोरेज लोकेशन लेवल वरती व्हॅल्यू दिसते वेगळ्या वेगळ्या, है ना. इनव्हॉइसच्या अगेन्स्ट, म्हणजे जेवढे इनव्हॉइस झालेले आहेत तेवढ्यांची व्हॅल्यू दिसते याच्यामध्ये. नॉट शुअर की तसंच आहे का, है ना, बट काइंड ऑफ. तू बघ एवढ्या रिपोर्ट याच्यामध्ये आहेत, है ना. एकाने मला प्रश्न विचारला होता आता की मटेरियलचा असा कोणता रिपोर्ट आहे का ज्याच्यामध्ये प्राइस अनालिसिस होऊ शकतो, है ना. MM6 आपण रिपोर्ट बघितला होता मटेरियलचा, है ना, बट प्राइस अनालिसिस साठी असा कोणता रिपोर्ट बघितला नव्हता. इट इज हिअर. दिस इज अ रिव्हिजन फॉर मी. ठीक आहे, मला मी त्याला म्हटलं मी सांगतो तुला बघून, आणि आता बघितलं बघितलं मला क्लिक झालं ते. ठीक आहे, प्लांट अनालिसिस म्हणजे प्लांट च्या अंडर असेल हे, है ना, अगेन्स्ट द प्लांट. यस, दिस इज ऑल अबाउट LIS. काय त्याला म्हणतात, काय फुल फॉर्म आहे रे बाबा याचा, लॉजिस्टिक्स इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे, दिस इज इट. आहेत अजून बरेच, म्हणजे बघ इथे परफॉर्म लिहिलंय पण इथे काय करणार आहे ते नक्की माहित नाही. बट ते पण हेच करायला लावतील, वेगळे वेगळे स्टॉक रिपोर्ट जाऊन बघा आणि हे ते असं. अलक्ष डिस्प्ले रिपोर्ट मध्ये पण ते काय काय, कोणता रिपोर्ट काय डिस्प्ले करतोय ते आपल्याला, है ना. आता हे इथे लॉजिस्टिक इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये आलो, हे जे ऍक्च्युअल हा टॉपिक आहे तो हाच आहे, हेच आहे, फक्त ते सगळे एका छताखाली आहेत. स्टँडर्ड अनालिसिस मध्ये गेलो तर स्टॉक, परचेसिंग, प्रोडक्शन, प्लांट, फलाने, डिपेंडिंग, है ना, असं. लक्षात, परचेसिंग ग्रुप हे आपण बघितलं होतं MCE 7 खाली, है ना, MCBC बघितलं होतं. हे सगळं त्यांनी एकसाथ ऍग्रिगेट करून एका एका ठिकाणी टाकून दिले इथं. एक मिनिट, इथं मी त्या माझ्या मित्राला इथे यायला लावतो. एकच मिनिट. मॅनेजर आहे तो, मोठा पोस्टवर आहे कंपनीमध्ये. तो विचारतो आपल्याला. विचारतो तर सांगायचं आपण पण जरा.
तो पण काय काय त्याचं तो म्हणजे हाय पोस्टवर आहे रे तो, जरा नाही का म्हणजे डिसिजिव्ह फॅक्टर असतात त्याच्या हातामध्ये, तो नेहमी काहीतरी विचार करत असतो नाही का. इथं पैसे वाचवायचे असतात ना त्याला प्रोजेक्टचे, मग ते काहीतरी युनिक युनिक आयडिया शोधायची असते त्याला की कुठं मला पैसे वाचवायचं, तो मला विचारत असतो इथं काय करता येईल तिथं काय. तर वेगळं आपल्याला पण शिकायला भेटतं ना की असं पण काहीतरी असतं बुवा याला, या असं म्हणजे रिक्वायरमेंट, बिझनेस रिक्वायरमेंट काय असू शकते बुवा ते कळतं. एनिवेज सो नेक्स्ट टॉपिक वर येऊ आपण, रिपोर्टिंग मध्ये ते असं काही होतं. ठीक आहे, त्यानंतर कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग. सो हे सगळं एमआरपी बद्दल आपण आता सुरू करणार आहे. तर एमआरपी माहिती आहे तुला काय असते एमआरपी? अच्छा हा, ते त्या जोशीला माहिती होतं नाही का. सो एमआरपी म्हणजे काय, तर आता समज तू तुझं मटेरियल प्लॅन करतोय, म्हणजे आहे ना तुला तुला मटेरियल पाहिजे, तर ते असं नाही आहे ना की तू तुझ्या व्हेंडरला ऑर्डर दिली आणि ते मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. ठीक आहे, सो एमआरपी म्हणजे मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग, म्हणजे माझ्या मटेरियलची काय रिक्वायरमेंट आहे त्याला मी प्लॅन करणार आहे. बरोबर, तर जसं आपण हॉटेलमध्ये, हॉटेल आहे समज माझं, ऑर्गनायझेशन इज अ हॉटेल, हॉटेल इज माय ऑर्गनायझेशन, तर मी माझे भाज्या ज्या आहेत त्या ऑर्गनाइज करून ठेवणार आहे. मला माहिती आहे की वीकडेजला जे आहे ते जास्त खपत नसते है ना, तर मी त्या हिशोबाने की बाबा ह्या वीकडेजला मी एवढ्या एवढ्याच भाज्या घेऊन येणार, एवढी एवढीच क्वांटिटी असणार. बरं, त्याच्या नॉनव्हेजची क्वांटिटी गुरुवारी गुरुवार असेल सोमवार असेल तर मी नॉनव्हेज अजिबात आणणार नाही किंवा कमी आणेल, है ना, कारण नॉनव्हेज खाणारे त्या दिवशी कमी असतात. किंवा सॅटरडे संडे असेल तर मी नॉनव्हेज पण जास्त आणेल किंवा व्हेज पण जास्त आणेल, व्हेजचे प्रकार आहे ना, स्टॉक म्हणजे त्या रिलेटेड जो स्टॉक आहे, कारण त्यावेळेस माझं जास्त खपत असेल, लोक जास्त येतात है ना असं. किंवा गटारीच्या आधी तर मी फुल नॉनव्हेजचा स्टॉक भरून ठेवला असं. म्हणजे इन शॉर्ट जे माझा पुढचा फोरकास्ट आहे किंवा जे काय माझं रिक्वायरमेंट आहे त्याला मी इन फ्युचर साठी प्लॅन करणार आहे. कारण मी जेव्हा ऑर्डर देईल त्या ऑर्डर दिल्या दिल्या मला काय लगेच डिलिव्हरी भेटणार नाही, कारण माझ्या ऑर्डर व्हेंडरला लीड टाइम देतो मी, है ना. लीड टाइम माहिती का असतो? लीड टाइम म्हणजे मग आता मी त्याला ऑर्डर दिली तर तो त्या ऑर्डर नंतर बनवेल आणि मग देईल ना मला, है ना. असं आपण मास प्रोडक्शन वाले प्रोडक्ट जाऊ दे, जे जे म्हणजे आता कार आहे, आता कार पण बघ जी डिमांड मध्ये कार असते तिला वेटिंग असतं 6 महिने, है ना. किंवा रोल्स रॉइस घेतली, रोल्स रॉइस तेव्हाच बनवायला जेव्हा तुला ऑर्डर तू त्यांना देशील, है ना, त्यानंतर तुला वेटिंग करावं लागतं थोडा वेळ, है ना. बट तुला जेव्हा ते प्रोडक्ट पाहिजे त्या दिवशी जर तू ऑर्डर दिली आणि तो म्हणतोय की मी 10 दिवसांनी डिलिव्हरी देईन, तर दॅट इज नॉट पॉसिबल. मला काय करायचंय, 10 दिवसाआधीच प्लॅन करायचंय की मला ह्या तारखेला ऑर्डर प्लेस केली तर ती त्या तारखेला माझ्याकडे डिलिव्हर होईल, है ना. सो हे सगळं दिस प्लॅनिंग इज नोन ऍज एमआरपी. ठीक आहे, पण मी ऑर्डर द्यायच्या आधी असं नाही की अंदाधुंद ऑर्डर देणार आहे ना. मी पहिले माझ्याकडे बघणार की किती स्टॉक पडलाय, है ना, फ्रीज मध्ये मी पहिले बघणार की काय आहे माझ्याकडे, किती भाजी आहेत, आणि मग त्याच्यावरनं मी पुढची ऑर्डर देणार आहे, है ना. तो हाँ, तो माझं एमआरपी काय करतो की माझ्याकडे आत्ता किती स्टॉक आहे, है ना, आणि माझ्याकडे आत्ता किती ओपन ऑर्डर्स आहेत, है ना, आणि त्या सगळ्या वजा करून मला अजून किती रिक्वायरमेंट आहे आणि ती कधी कधी आहे ह्याच्या बेसवरती तो ऑर्डर्स क्रिएट करणार. आलं लक्षात? सो एक मिनिट. तो माझं एमआरपी काय करतो, इथे जर मी एमआरपी लिहिलं तर तो काय करतो, इंटरनल प्रोक्युअर काय म्हणतो त्याला, काय म्हणतात, इंटरनल रिक्वायरमेंट म्हणू शकतो मी आणि एक्सटर्नल रिक्वायरमेंट दोन्ही हँडल करतो. ठीक आहे, इंटरनल रिक्वायरमेंट आणि एक्सटर्नल रिक्वायरमेंट म्हणजे काय, तर माझं एमआरपी फक्त मला काय आणायचंय हे नाही प्लॅन करत, मला काय बनवायचंय हे सुद्धा प्लॅन करतो. आलं लक्षात? म्हणजे माझे प्रोडक्शन वाले, ऍक्च्युली हा एमआरपी हा जो विषय आहे हा प्रोडक्शन प्लॅनिंगचा, एमपीपी म्हणून एक मॉड्यूल आहे त्यांचा हा विषय. हा, बट वी आर इन इंटिग्रेशन विथ पीपी, दॅट्स वाय. बरोबर, म्हणजे इन शॉर्ट तुम्ही परचेस रिक्विजिशन देताय,
आणि त्या परचेस रिक्विजिशनलाच तुम्ही मटेरियल रिक्विजिशन म्हणताय, है ना. सो परचेस रिक्विजिशन इज एन इंटरनल डॉक्युमेंट, तसं एम आर तुमचा इंटरनल डॉक्युमेंट आहे जो एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटला देतो. एक्झॅक्टली. की काय काय पाहिजे, काय काय पाहिजे काय नाही. बरोबर बरोबर. सो बट ही काय झाली तुमची, ही तुमची ह्याला म्हणू शकतो आपण की एम आर पी थ्रू नाही गेलं, है ना, हे परचेस रिक्विजिशन थ्रू गेलं. आता सांगतो तुला काय डिफरन्स, तर एक्सटर्नल आणि इंटरनल हे दोन टाईपचे प्रोक्युरमेंट आहे. पण आता एखादा मटेरियल इंटरनल रिक्वायरमेंट आहे का एक्सटर्नल रिक्वायरमेंट आहे हे कसं करणार मला. तर इथे मी जर मटेरियल मास्टर मध्ये गेलो माझ्या MM01 मध्ये आणि 60 मटेरियल, कारण मला माहिती आहे, मला चांगल्यापैकी आठवतं, मी 60 मटेरियल साठी एमआरपी डेटा नव्हता मेंटेन केलेला. ठीक आहे, इथे एमआरपी सिलेक्ट करतो मी. एमआरपी जर मला एमआरपी करायची असेल ना तर एमआरपी डेटा भरतो. ठीक आहे. सो एनिवेज काय काय हेच बघणार आहे आपण आज याच्यामध्ये. सो इथे हे प्रोक्युअरमेंट टाईप आहे ना, हे प्रोक्युअरमेंट टाईप इथे मी डिसाईड करतो की माझी इनहाऊस प्रोडक्शन आहे का एक्सटर्नल प्रोक्युअरमेंट आहे. ठीक आहे. सो इंटरनल रिक्वायरमेंट जर असेल, एक्सेल कुठे गेली, इंटरनल रिक्वायरमेंट असेल तर मी ई सिलेक्ट करेल, है ना. आणि एक्सटर्नल रिक्वायरमेंट असेल म्हणजे एक्सटर्नली प्रोक्युअर करून जर तो मटेरियल आणायचा असेल तर मी हे सिलेक्ट करेल. ठीक आहे. सो युजली मटेरियल टाइप जे मी इथं म्हटलो हे इथं जर मी इन्फो अच्छा एक मिनिट हे इन्फॉर्मेशन सिस्टम अरे काय यार तर इथे मी मटेरियल टाइप काय घेतले, रॉ मटेरियल, है ना. रॉ मटेरियल हे युजली एक्सटर्नलीच प्रोक्युअर करून आणतो, बरोबर आपण, है ना. इथं जर मी फिनिश गुड सिलेक्ट केला असतं तर मे बी मला फिनिश गुडची प्रोक्युअरमेंट टाईप मला इनहाऊस घेतले असते, है ना, बिकॉज इट इज अ फिनिश प्रोडक्ट जे मी बनवणार आहे स्वतः. सो इट इज अन इनहाऊस प्रोडक्शन. सो इंटरनल प्रोक्युअरमेंट जी आहे, काय काय प्रोड्यूस करायचं आहे मला ऑन द बेसिस ऑफ सेल्स फोरकास्ट, है ना, ते मी इनहाऊस प्रोक्युअरमेंट मध्ये बघेल किंवा इंटरनल रिक्वायरमेंट मध्ये आणि एक्सटर्नल रिक्वायरमेंट मध्ये माझे फिनिश रॉ मटेरियल काय काय. मग मला तो म्हटलं की बाबा मला एक रिक्वायरमेंट आली की बाबा एमआरपी कडनं की ही प्लॅन्ड ऑर्डर आहे, एवढ्या एवढ्या गोष्टी मला पाहिजे. एक मिनिट हे सेंटर मध्ये घेतो जरा. ठीक आहे. एमआरपी काय करतो, एमआरपी प्लॅन्ड ऑर्डर देतो. ठीक आहे. प्लॅन्ड ऑर्डर कशाची असू शकते, इंटरनलची पण असू शकते, एक्सटर्नलची पण असू शकते. ठीक आहे. मग हे प्लॅन्ड ऑर्डरच्या मटेरियल मास्टर मध्ये बेस्ड ऑन दिस प्रोक्युअरमेंट टाइप तो डिसाइड करेल की त्याला प्रोडक्शन ऑर्डर द्यायची आहे. प्रोडक्शन ऑर्डर काढायची का परचेस ऑर्डर काढायची. ठीक आहे. ओके. तर परचेस ऑर्डरच्या आधी इथे परचेस रिक्विजिशन पण येते. बरोबर आहे का असेल. ठीक आहे. सो प्लॅन ऑर्डर आल्यानंतर ना त्याची प्रोडक्शन ऑर्डर मध्ये कन्वर्जन करायचं का त्याचं परचेस रिक्वेजिशन मध्ये कन्वर्जन करायचं डिपेंड्स ऑन दिस प्रोक्युअरमेंट टाईप. ठीक आहे. सो मी म्हणतो की ते एक्सटर्नल प्रोक्युअरमेंट आहे आणि म्हणून मग मी त्या प्लॅन्ड ऑर्डरच परचेस रिक्वेजिशन मध्ये रूपांतर केलं, कन्वर्जन केलं, त्या परचेस रिक्वेजिशनच मी परचेस ऑर्डर मध्ये कन्वर्जन केलं. क्लिअर आहे. मेन थिंग काय आहे, एमआरपी काय प्रोड्यूस करतो, प्लॅन्ड ऑर्डर प्रोड्यूस करतो. ठीक आहे. व्हॉट इज द आउटपुट ऑफ एमआरपी, प्लॅन्ड ऑर्डर विच कॅन बी कन्वर्टेड इन टू प्रोडक्शन ऑर्डर ऑर परचेस रिक्वेजिशन बेस्ड ऑन इंटर रिक्वायरमेंट ऑर इंटरनल रिक्वायरमेंट ऑर एक्सटर्नल रिक्वायरमेंट. क्लिअर आहे. हे झालं. त्याच्यानंतर ना काय रे बाबा इथं, हा थांबा एकच मिनिट.
हेलो, अरे तुझ्याकडनं डिस्कनेक्ट होतंय वाटतं. मग अच्छा, हां, कारण त्यांनी दोघांना बाहेर फेकलं ना. ठीक आहे, एनिवेज परत स्क्रीन शेअर करतो. सो हे लक्षात आलं है ना. याच्यानंतर आहे एमआरपी एरिया. ठीक आहे, एमआरपी एरिया, एमआरपी एरिया काय. तर आता मी एखादा मटेरियल प्लॅन करतोय, ठीक आहे. समज फॉर एक्झाम्पल एकच मटेरियल घेऊया आता, जे एक्सटर्नल प्रोक्युरमेंट मध्ये होतं, है ना. आता हे मटेरियल मल्टिपल प्लांट्स मध्ये असू शकतं, बरोबर. म्हणजे एक मटेरियल मल्टिपल प्लांट्सच्या अंडर असू शकतो, है ना. आणि मला, हाँ, आणि मला काय करायचंय, त्या मटेरियलला जेव्हा मी एमआरपी एक्झिक्यूट करेल, तर स्पेसिफिक प्लांट साठीच रन करायचंय, बाकीच्या प्लांट साठी नाही रन करायची एमआरपी. आल लक्षात. मला एमआरपी रन करताना समज मटेरियल जो आहे तो 1000 प्लांटच्या अगेन्स्ट आहे, किंवा म्हणजे 2000 प्लांटच्या अगेन्स्ट आहे, 3000 प्लांटच्या अगेन्स्ट आहे. तर मला म्हणायचंय की ह्या 3 प्लांट पैकी मला फक्त 2000 प्लांट आणि 3000 प्लांट ह्या 2 प्लांट साठीच रन करायचे, है ना. समज माझा एक प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट 2000 प्लांट 3000 प्लांटच्या अगेन्स्ट चालू आहे आत्ता, आणि त्या प्रोजेक्ट मध्ये मला ते मटेरियल पाहिजे, है ना. तो 1000 प्लांट साठी मला रन नाही करायचे, तर मी काय करणार, प्लांट स्पेसिफिक एमआरपी एरिया डिफाइन करणार. ठीक आहे, प्लांट एमआरपी एरिया, प्लांट प्लांट एमआरपी एरिया मध्ये प्लांट असेल त्या. ठीक आहे, मग प्लांट असेल माझा 1000 आणि सॉरी 2000 म्हटलं ना, 2000 आणि 3000. ठीक आहे, जेव्हा मी एमआरपी रन करतो, मी आता इथे एक टिकोड दाखवतो, MD02. ठीक आहे, हा एक टिकोड आहे, असे बरेच टिकोड आहे एमआरपी. ते पुढे बघूया एमआरपी रन करताना. पण इथे तो म्हणतो की मटेरियलला एमआरपी रन करायचं आहे आणि कोणत्या प्लांटच्या अंडर करायचंय, है ना. एमआरपी हे नेहमी प्लांटच्या अंडर रन होते. ठीक आहे, बट मला जर एक ग्रुप बनवायचा आहे प्लांट्सचा, है ना, तर मी तो ग्रुप बनवू शकतो आणि इथं एमआरपी एरिया सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, सो हे जसं प्लांटच्या अंडर असू शकतो, हे जसं प्लांटच्या अंडर असू शकतं, तसं 1000 स्टोरेज लोके 1000 प्लांटच्या अगेन स्टोरेज लोकेशन ए बी सी डी असू शकतात, बरोबर. मी म्हणतो की मला प्लांट 1000च्या अगेन्स्ट ए आणि सी अशा दोन स्टोरेज लोकेशन साठी एमआरपी रन करायची आहे. म्हणजे मला फक्त त्या दोन मटेरियलच्या, त्या दोन स्टोरेज लोकेशनच्या अगेन्स्टच पीओ बघायचे, त्याच्या अगेन्स्टच किती स्टॉक आहे हे बघायचंय, त्याच्या अगेन्स्टच किती परचेस ऑर्डर आहे हे बघायचंय, बरोबर, है ना. तो ह्यावेळेस मी काय करणार, स्टोरेज लोकेशन एमआरपी एरिया. ठीक आहे, लक्षात. तो हे प्लांट बेस वरती झालं आणि हे स्टोरेज लोकेशन बेस वर झालं. ठीक आहे, थर्ड, हा ते सांगतो पुढे मी काय आहे त्यासाठी कोण. ठीक आहे, फॉर नाव की माझा एमआरपी एरिया कोणत्या कोणत्या बेस वर आहे, प्लांट वर आहे आणि स्टोरेज लोकेशन वर आहे. किंवा अजून एक थर्ड टाइप आहे, तो आहे सब कॉन्ट्रॅक्टिंग एमआरपी एरिया. ठीक आहे, सब कॉन्ट्रॅक्टर एमआरपी एरिया असं लिहितो. ठीक आहे, चालेल. एनिवे इथं जरा ते शिफ्ट करतो मी याला. ठीक आहे, सब कॉन्ट्रॅक्टर एमआरपी एरिया. सब कॉन्ट्रॅक्टिंग एमआरपी एरिया म्हणजे माझा, म्हणजे आता हा एक एरिया झाला, है ना, माझ्या ऑर्गनायझेशनचा. हा एक एरिया झाला माझ्या ऑर्गनायझेशनचा, एमआरपीचा इन शॉर्ट. तर सब कॉन्ट्रॅक्टर जो असतो ना, ज्याला मी मटेरियल प्रोव्हाइड करतो, आपण म्हणलो होतो प्रोसेस मध्ये, है ना, की सब कॉन्ट्रॅक्टरला मी मटेरियल प्रोव्हाइड केलंय, तर ते मटेरियल सुद्धा मला प्लॅन करावं लागेल, बरोबर, है ना. तर ते मटेरियल प्लॅन करण्यासाठी सब कॉन्ट्रॅक्टर, मग इथे प्लांट नाही येणार, इथं स्टोरेज लोकेशन नाही, तर इथं व्हेंडरचा नंबर येणार. जसं 1010 हा जर माझा सब कॉन्ट्रॅक्टर आहे, तर तो ही इज माय एमआरपी एरिया. लक्षात, असं ते हे आहे. आता हे एमआरपी एरिया कुठं डिफाईन करू शकतो, हा एमआरपी एरिया कुठं डिफाईन होतो, एसपीआरओ मध्ये गेलो. हे एसपीआरओ हा टिकोड आहे कॉन्फिगरेशन करण्यासाठी. आता हे मी तुला पहिल्यांदा सांगतोय म्हणून मी स्पेसिफिकली सांगतोय.
बट पुढच्या वेळेस लक्षात घे की एसपीआरओ मध्ये गेलो म्हणजे मी कॉन्फिग्रेशन मध्ये गेलो, ठीक आहे. एसपीआरओ टाकला, एंटर मारला, इथं एसएपी रेफरन्स आयएमजी आहे, इथे जायचं आणि इथं मग सगळं हे कॉन्फिग्रेशन खुलले. मग प्रत्येक मॉड्यूलचं कॉन्फिग्रेशन इथेच आहे, ठीक आहे. हे इथे फायनान्शियल फायनान्स अकाउंटिंग आलं है ना, त्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट इथं दिसतंय, हे सेल्स डिस्ट्रीब्युशन दिसतंय है ना, लॉजिस्टिक एक्झिक्युशन, प्रोडक्शन, क्वालिटी सगळ्यांचं इथंच सापडेल आपल्याला, ठीक आहे. बट फॉर नाव आपल्याला जायचंय, हे इथं आलो मी परत सगळ्यात वर आलो, खाली खाली जातो, मटेरियल मॅनेजमेंट मध्ये जायचंय आपल्याला है ना, मटेरियल मॅनेजमेंट, ठीक आहे. मटेरियल मॅनेजमेंट मध्ये गेलो, परचेसिंग मध्ये सॉरी कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग मध्ये गेलो. कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग म्हणजे एमआरपी, ठीक आहे. कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग मध्ये गेलो आणि इथे एमआरपी एरिया दिसतंय का कुठे, नाही एमआरपी एरिया पाहिजे आपल्याला. एमआरपी एरिया, ठीक आहे. मटेरियल या कन्झम्पशन बेस प्लॅनिंग मध्ये मास्टर डाटा, मास्टर डेटा आणि त्याच्यामध्ये एमआरपी एरिया, इथे डिफाईन एमआरपी एरिया, ठीक आहे. इथे एक्झिक्युटचं बटन इथे छोटस असतं इथं, ठीक आहे. इथे आलो, इथे बघ प्लांट बेस वरती, स्टोरेज लोकेशन बेस वरती आणि सब कॉन्ट्रॅक्टर बेस वर, तीन बेस वर आपण बनवू शकतो, ठीक आहे. सो इथे ऑलरेडी एक लिस्ट दिसते आपल्याला, ह्या लिस्टला बघूया पहिले. तर ही पहिलं आलो बघूया, ह्याला सिलेक्ट केलं मी आणि इथे डिटेल्स मध्ये गेलो, ठीक आहे. ओके, सिलेक्ट करून डिटेल मध्ये गेलो. तर हा एमआरपी एरिया आहे, नाव काय याचं, 000001 हा नंबर आहे त्याचा है ना, आणि हे नाव येतो. आणि एमआरपी एरियाचा टाइप काय, वन. वन म्हणजे काय, वन म्हणजे प्लांट, टू म्हणजे स्टोरेज लोकेशन आणि थ्री म्हणजे वेंडर, वेंडर म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टर है ना. सो त्याच्यातला कोणता टाईप आहे, हा प्लांट टाईप आहे ना. आणि कोणता प्लांट आहे, तर 000001, ठीक आहे. आलं लक्षात, तर त्यांनी सिंगलच ठेवलाय त्याला असं, किंवा तू मल्टिपल पण ठेवू शकतोस है ना. आता इथं एखादा एक्झाम्पल आहे बघ, आता हा हा 1200 आहे, ठीक आहे. हा वन टाईपचा आहे, वन टाईप म्हणजे प्लांटचा है ना, प्लांटच्या अंडर आहे. आणि त्याच त्याच प्लांटच्या अंडर दुसरा स्टोरेज लोकेशन टाइप एक्झाम्पल आहे, दुसरं वाला. इथं प्लांट 1200 आहे आणि स्टोरेज लोकेशन 0120 आहे. आणि इथे ते कसं काय कळालं मला, हे स्टोरेज लोकेशन लेवलवर आहे, इथं 02 है ना. याला मी व्ह्यू करतो डिटेल. ते बघ, हा प्लांट आणि हे स्टोरेज लोकेशन, टाइम स्पेसिफिक नाव. यांनी हे त्याच वेळेस येईल जेव्हा तू इथं 2 सिलेक्ट करशील त्यावेळेस तुला इथे, नाही तर नाही ना है ना. आणि तू इथे मल्टिपल पण टाकू शकतो न्यू एंट्री करून, ठीक आहे. आलं लक्षात, सो दिस इज इट. मी एक क्रिएट करतो न्यू एंट्री, न्यू एंट्री म्हणतो, एमआरपी एरिया देतो SNK, ठीक आहे. संकेत पण, ठीक आहे. एमआरपी एरिया टाइप माझा मी म्हणतो स्टोरेज लोकेशन लेवलवर, कारण थोडं स्पेसिफिक राहू आपण, ठीक आहे. प्लांट पहिला द्यावा लागेल मला 1000, एंटर. ओनली एमआरपी एरिया, अच्छा नंबर 4 digit पाहिजे, एंटर. अलाउड फॉर, अच्छा 1-4 असं नंबरच पाहिजे त्याला फक्त. 1 काय तुझं बर्थडे, 2310. ओनली प्लांट एरिया इज अलाउड टू हॅव, ओनली प्लांट एरिया आर अलाउड टू हॅव 1-4 digits. अच्छा 5-6 लय काय. In order to maintain consistency, only MRP area of the type plant are allowed to have. अच्छा digit नाही पाहिजे का, मग काय पाहिजे यार, काय म्हणतो यार. हा घेतला, ठीक आहे. सो असं असंच असंच मे बी, ठीक आहे. सो इथे, ठीक आहे.
त्यानंतर स्टोरेज लोकेशन म्हणतो मी माझ्या 000 एंटर म्हणतो. अजून एक ऍड करायचं आहे असाईन. ठीक आहे, बॅक आलो परत तुला हे करण्यासाठी. सो इथं मी एक टाकलाय, मला असाईन करायचे आहेत अजून. ठीक आहे, तर इथं आलो हे डायलॉग बॉक्स मध्ये, इथं ऍड करतोय मी. ठीक आहे, ऍड स्टोरेज लोकेशन न्यू एंट्री 000 2. ठीक आहे, 000 3 आणि 000 7. तीन चार पाहिजे. बॅक बॅक डन. इथं तुला एकच दिसतोय. ठीक आहे, पण त्याचा अर्थ आहे की तेवढंच नाहीये. इथं असाइन मध्ये आलो तर मला दिसणार की एवढे, अरे हा इथं आहे. ठीक आहे, लक्षात. इथं बॅक आलो, प्लांट पण मला 1000 नाही, अजून एक पाहिजे. एंटर. तो ओ नाही नाही नाही, प्लांट स्टोरेज लोकेशन मध्ये मल्टिपल प्लांट नसू शकतात. बरोबर, स्टोरेज लोकेशन. हा येस, है ना, कारण तू ऑलरेडी 1000 फॅमिली आहे ना, त्या फॅमिलीच्या अंडरचे पोरं घेतोय, तर त्याच फॅमिलीचे असतील ते, बाकीच्या फॅमिलीचे नाही असतात, है ना. सो सेव डन. येस झालं, दिस इज माय एमआरपी एरिया. इथं जर मी MD02 मध्ये आलो आता आणि मी म्हणलो 60 मटेरियल साठी एमआरपी रन करा, 60 मटेरियल 2000 1000 3000 5000 चार प्लांट साठी, मी म्हणतो नाही मला फक्त 1000 चार स्टोरेज लोकेशन साठी रन करायचंय. सो आय विल टेक दॅट एमआरपी एरिया. चालेल, इथं का दिसत नाही. बघूया ना, 1000 आणि अरे कैसा कैसा. बघतो मी हे एक. एनिवेज जाऊन द, लेट्स नॉट लूज अ ट्रॅक. ते काय येत नाही ते बघू आपण. ठीक आहे, सो एमआरपी एरिया काय आलं, क्लिअर आहे, एनी कन्फ्युजन झालं. त्याच्यानंतर ना आता हे फर्स्ट झालं एमआरपी, एमआरपीचे आउटपुट्स काय आहेत हे झाले, एमआरपी एरिया काय आहे, कशासाठी यूज होतो ते झालं. आता एमआरपी रन होण्यासाठी एक काय प्री रिक्वेस्ट आहेत. ठीक आहे, एमआरपी रन होण्यासाठी काय प्री रिक्विजिट्स आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एमआरपी पॅरामीटर्स. ठीक आहे, हे एमआरपी पॅरामीटर्स आहे. तर एक मिनिट, एमआरपी पॅरामीटर्स, एमआरपी च्या अंडर इथे कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग मध्ये प्लांट पॅरामीटर्स आहे. ठीक आहे, हे कॅरी आउट ओव्हरऑल मेंटेनन्स ऑफ प्लांट पॅरामीटर्स, इथे जातो मी म्हणजे आपल्याला कळेल. ठीक आहे, सो क्रिएट म्हणू शकतो आपण, जर आपण एखादा नवीन प्लांट क्रिएट केला तर आपण क्रिएट म्हणू शकतो, बट ऑलरेडी 1000 ला मेंटेन असतील, सो मी मेंटेन मध्ये जातो. ठीक आहे, अँड 1000 प्लांट, एंटर अँड मेंटेन. ठीक आहे, ठीक आहे. सो इथे माझे एमआरपी काय बनवणार आहे, प्लॅन ऑर्डर्स बनवणार आहे, किंवा तो डायरेक्टली परचेस रिक्वेजिशन पण बनवू शकतो. ठीक आहे, हॅलो, किंवा त्या परचेस, हा येतोय ना आवाज माझा. सो एमआरपी माझं प्लॅन ऑर्डर्स पण बनवू शकतो, किंवा डायरेक्टली परचेस रिक्वेजिशन पण बनवू शकतो, किंवा डायरेक्ट प्रोडक्शन ऑर्डर पण बनवू शकतो, आणि परचेस रिक्वेजिशनचं डायरेक्ट पीओ मध्ये कन्वर्जन पण करू शकतो. या तिन्ही गोष्टी करू शकतो तो. ठीक आहे, तर जेव्हा प्लॅन ऑर्डर बनेल किंवा परचेस रिक्वेजिशन बनेल किंवा परचेस ऑर्डर बनेल, तर त्यावेळेस त्यांना कोणता नंबर द्यायचा, है ना. जेव्हा आपण परचेस ऑर्डर बनवल्या त्यावेळेस इथं आपण ते बघितलं ना, इथे हे परचेस ऑर्डरचा नंबर आला, है ना. हा नंबर कसा आला, तर त्याला एक नंबर रेंज असाइंड आहे, त्याचं कॉन्फिग्रेशन आपण नंतर ना बघूया. ठीक आहे, दॅट इज अ डिफरंट. हा ती संपते, येस करेक्ट, ती संपते, बट ती नंबर रेंज तिथे असाइंड होती, है ना, म्हणून तो नंबर आला. मग त्याचं एक कॉन्फिग्रेशन डिफरंटली आहे, जेव्हा आपण ME21N मध्ये जाऊन पीओ बनवतो तर तिथं नंबर रेंज दुसरीकडनं येते, म्हणजे ती कुठेतरी दुसरीकडे असाइंड आहे. बट जेव्हा एमआरपी बनवते, एमआरपी ज्यावेळेस
पीओ बनवते तर त्यावेळेस नंबर रेंज जी आहे ती इथने देऊ, एम आर प्लॅन ऑर्डर साठीची नंबर रेंज ही आहे, नंबर रेंज काय आहे 01, ठीक आहे. आलं लक्षात? इथं मी जर सिलेक्ट केलं तर 01 काय आहे, 1 ते 1999999 या रेंज मधलं जे असेल ते तो घेणार. सो दिस नंबर रेंज विल बी ऍप्लिकेबल व्हाइल प्लॅन ऑर्डर इज क्रिएटेड. मग परचेस रिक्विजिशन क्रिएट झाली तर त्याला हीच नंबर रेंज 01 आहे, कारण ती बरीच मोठी आहे ना. एवढे लोक काय परचेस रिक्वेशन एवढ्या पण नाही काढत, ही लगेच संपेल, है ना. करोडोचा नंबर आहे असू शकतो कधी कधी. सो हे असं आलं लक्षात? सो हे नंबर रेंज ते आहे. हा पॅरामीटर आहे एमआरपी प्लांट पॅरामीटर. नंतर एमआरपी कंट्रोलर. एमआरपी कंट्रोलर म्हणजे ही इज द पर्सन हु विल रन द एमआरपी. आलं लक्षात? सो जेव्हा तू इथे मटेरियल मास्टर मध्ये जातो, हे पहिलं पूर्ण कम्प्लीट करून घेतो म्हणजे आपल्याला कधी पण हे बघता येईल. MM03 मध्ये गेलो 60 नंबर. एमआरपी व्ह्यू मध्ये गेलो. एमआरपी डेटा हा प्लांट लेवल वरती सेव्ह होतो. बरोबर? आता मी जर इथे गेलो, मला आता काय झालं आलं लक्षात? एंटर मारल्या मी डायरेक्ट आतमध्ये आलो, है ना. प्रोसेसिंग मध्ये आलं, एमआरपी मध्ये सिलेक्ट केलं तर तो मला म्हणतोय, कारण मी बाहेर आतमध्ये येताना ऑर्ग लेवल टाकल्या नाही, है ना. राजा त्यांनी मला विचारलं नाही, है ना. सो प्लांट 1000 मला टाकावं लागेल, स्टोरेज लोकेशन टाकावं लागेल. तो इथे आलो. एमआरपी कंट्रोलर, हे जे कंट्रोलर एमआरपी कंट्रोलर आहे ना, हे तर मी सिलेक्ट करू शकतो. हे बघ इथे हे एवढे सगळे ऑप्शन आहेत माझ्याकडे, है ना. हे ऑप्शन इथे काय आहे? हे ऑप्शन इथे आहे. इथं मी त्याचा असाइनमेंट केलंय की 1000 प्लांट साठी एमआरपी कंट्रोलर 000 असेल, 1000 साठी 111, 222, 333, 456. सो इथं त्याची असाइनमेंट केली आहे मी. म्हणून 1000 प्लांट जेव्हा मी घेईल, म्हणजे 1000 प्लांटच्या अंदर कोणत्याही मटेरियलला मी एमआरपी डेटा मेंटेन करेल, त्यावेळेस मला एमआरपी कंट्रोलर मध्ये एवढे ऑप्शन भेटतील, है ना. ऑप्शन कुठन येत आहेत मला? इथन येत आहेत. इथे जर मी हा 000 ला आता डिलीट मारतो, इथे डिलीट अँड सेव्ह, ठीक आहे, सेव्ह. इथे आता मला अजून पण 000 दिसतोय, है ना. इथे इथं 000 दिसत नाही मला. आता मी इथं परत ऍड करतो जसं आहे, कारण दॅट इज नॉट अ गुड थिंग टू डिलीट एनिथिंग. जस्ट आता मला जास्त म्हणजे प्रॅक्टिस असल्यामुळे, बट आय विल ऑल्सो रिटेन दॅट थिंग अगेन. नेव्हर डू दिस. मी जे केलं ते करू नको परत, ठीक आहे, तू तरी. आणि मग सिलेक्ट करायला गेलो, परत मला 000 ऑप्शन आला. ओके, सो हु इज दिस? ही इज द पर्सन हु विल एक्झिक्यूट द एमआरपी. आलं लक्षात? तो एक पॅरामीटर झाला. त्यानंतर स्पेशल प्रोक्युअरमेंट. स्पेशल प्रोक्युअरमेंट म्हणजे काय? तर माझा जो मटेरियल आहे तो युजली मी कन्साइनमेंट थ्रू आणतो, एक्सटर्नल प्रोक्युअरमेंट थ्रू आणतो. एक्सटर्नल प्रोक्युअरमेंट म्हणजे नॉर्मल प्रोक्युअरमेंट, ठीक आहे, किंवा सबकॉन्ट्रॅक्टिंग थ्रू आणतो, किंवा स्टॉक ट्रान्सफर करून आणतो. म्हणजे एका प्लांट मधन दुसऱ्या प्लांट मध्ये स्टॉक ट्रान्सफर करू शकतो आपण. म्हणजे तू माझा भाऊ आहे, तुझ्याकडे तांदूळ आहेत, माझ्याकडे तांदूळ संपले, लॉकडाऊन आहे, मी आणता येत नाही मला, है ना, तर मी तुझ्याकडनं घेणार सिस्टर प्लांट. हा असं म्हणजे ते एक मी एक्झाम्पल सांगितलं तुला, की जर एखाद्या प्लांटला एखाद्या त्याचा रेग्युलर व्हेंडर आहे, त्याच्याकडनं मटेरियल भेटत नाहीये, तर तो सिस्टर प्लांट कडून स्टॉक ट्रान्सफर करू. सो असे एन नंबर ऑफ स्पेशल प्रोक्युअरमेंट आहेत इथे. सो ते आपण बघू. इथे जर मी आलो एमआरपी मध्ये, इथे एमआरपी 2 डेटा मध्ये, इथे स्पेशल प्रोक्युअरमेंटच हे आहे. इथे मला ते ऑप्शन त्यावेळेस दिसतील जेव्हा ते इथे माझ्या 1000 प्लांटला असाइंड असतील, ठीक आहे. इथं मी स्वतःच पण नवीन क्रिएट करू शकतो. न्यू एंट्री प्लांट आहे माझा 1000, आणि स्पेशल प्रोक्युअरमेंट माझं समज. आता त्याच्यामध्ये पण म्हणजे मी इथे माझा प्रोक्युअरमेंट टाईप काय आहे हे कुठं ठरते, म्हणजे व्हॉट इज द डिसिजन. हे तर नंबर आहे, हा पण नंबर आहे, आम्ही हाताने टाकतो, है ना. बट माझं मेन डिफरेन्शिएशन कुठे आहे इथे, हे ठीक आहे, की तो इनहाऊस आहे का तो है ना प्रोडक्शन अदर प्लांट, म्हणजे स्टॉक ट्रान्सफर, ठीक आहे, किंवा इथे पण स्टॉक ट्रान्सफर, सब
कॉन्ट्रॅक्टिंग कन्सेंटमेंट हे काय आहे, के एल यू हे काय आहे? काय आहे के एल यू? आयटम कॅटेगरी आहे ना. आपण मी काय बोललो होतो, कन्सेंटमेंट असू दे, सबकॉन्ट्रॅक्टिंग असू दे, सर्व्हिस असू दे, लिमिट असू दे, ही कोणती आयटम कॅटेगरी जर तुम्हाला घ्यायची असेल तर ते ही असे जर वेगळे प्रोसेस घ्यायची तर त्याला आयटम कॅटेगरी रिस्पॉन्सिबल आहे, है ना? बरोबर. तर इथे सुद्धा स्पेशल प्रोक्युरमेंट काय सांगतोय की मी कन्सेंटमेंट हे ते है ना, पण ह्याचा 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 हार्ट काय, ह्याचं दिल काय, ह्याचं दिल काय हे आहे, है ना? हे तर मी हाताने टाकतोय 10 20 30, इथं जे हे 20 10 30 दिसतंय तुला, हे तर फक्त नाव आहे, नंबर आहे आणि नाव आहे, हे जे मी इथं हाताने टाइप करतोय. बट व्हॉट इज डिसाइडिंग दॅट इट इज सब कॉन्ट्रॅक्टिंग ऑर कन्साइनमेंट? दिस इज डिसाइडिंग इट इज सब कॉन्ट्रॅक्टिंग ऑर कन्साइनमेंट. ठीक आहे. तो मी म्हणतो की माझं स्पेशल प्रोक्युरमेंट टाइप आहे सब कॉन्ट्रॅक्टिंगच आहे, बट मला त्याला एक नंबर वेगळा द्यायचा आहे, 99 नंबर द्यायचा आहे, है ना? आणि संकेत सबकॉन प्रोसेस असं नाव मी त्याला दिलं. इनव्हॅलिड प्रोक्युरमेंट काय, इनव्हॅलिड प्रोक्युरमेंट प्रोक्युरमेंट टाइप द्यावा लागेल इथे. काय तर एक्सटर्नल आहे, है ना? एक्सटर्नली प्रोक्युअर होणार आहे ना, सब कॉन्ट्रॅक्टिंग असलं तरी, है ना? जर माझं स्टॉक ट्रान्सफर असतं तर मी इनहाऊस केलं असतं, है ना? सो हे घेतलं आणि डायरेक्ट प्रोक्युरमेंट, डायरेक्ट प्रोक्युरमेंट नॉट प्रोडक्शन, है ना? ठीक आहे. आणि जर स्टॉक ट्रान्सफर असतं तर इश्युईंग प्लांट पण मी डिफॉल्ट वाला देऊ शकतो इथे स्टॉक ट्रान्सफरच्या केसमध्ये. ठीक आहे. इश्युईंग प्लांट म्हणजे प्लांट, येस करेक्ट. ठीक आहे. एंटर एंटर ऑलरेडी. अच्छा, सेम एंट्री आहे, 99 नंबरची एंट्री आहे. सो काय नंबरची एंट्री नाहीये मग? 99 आहे, 94 नाहीये, है ना? 94 नाहीये, 94 96 टाकू. ठीक आहे. एनिवे ठीक आहे. सो दॅट इज द थिंग. सेव्ह. येस. आलं लक्षात? स्टॉक ट्रान्सफर वाला बघूया एकदा. ठीक आहे. डिटेल स्टॉक ट्रान्सफर प्लांट सांगितलं त्यांनी आणि अच्छा एक्सटर्नलच प्रोक्युरमेंट सांगितलं इथं, म्हणजे इंटरनल नाही सांगितलं. ठीक आहे. एनिवेज, हो दिस इज नॉट आर पॉइंट, पण हे ते आहे स्पेशल प्रोक्युरमेंट. ठीक आहे. अँड व्हॉट इज द हार्ट ऑफ स्पेशल प्रोक्युरमेंट? हार्ट इज दिस आयटम कॅटेगरी. फायनली आयटम कॅटेगरी त्याला रूल करते, है ना? वी ऑलरेडी नो व्हॉट आयटम कॅटेगरी डज. कुठे गेलो? बॅक. तो ते स्पेशल प्रोक्युरमेंटचे फ्लोट्स. फ्लोट्स म्हणजे काय? तर माझी एमआरपी, मी जे इथं हे सगळं म्हटलो की प्लॅन्ड ऑर्डर बनेल, प्लॅन्ड ऑर्डरच्या नंतर त्याची रिक्वेजेशन बनेल, त्याचा ऑर्डर बनेल, है ना? सो हे काय एका दिवसात होत नाही. एमआरपी रन झाली आजच्या दिवशी, है ना? त्याच्यानंतर त्याचे अप्रुव्हल्स असतात, काय काय मॅनेजमेंटकडे जातं की बाबा हे एवढं एवढं ऑर्डर आलं, एवढ्या एवढ्या किमती झाल्या, मग त्याला तो रिलीज करतो. मग त्या रिलीज मधनं पण परत जो तुमचा परचेस मॅनेजर असतो त्याचे अप्रुव्हल, किंवा तो माणूस आहे ना, तुला एक्झिक्यूट करायला पण थोडा वेळ लागतो ना, है ना? तुला तुझ्याकडे एकच मटेरियल नसतं, तुझ्याकडे हजारो मटेरियल असतात जे सांभाळायचे असतात तुला, है ना? तर तुला थोडा टाइम लागतो. तर ते काय करतात, ओपनिंग पिरियड देतात एक. ठीक आहे. हे फ्लोट काय की 10 दिवस, म्हणजे ओपनिंग पिरियड मधनं तुला ओके ओपनिंग पिरियड ही गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे, मी नंतर सांगेल, एमआरपी मध्ये अजून डीप जाऊ तेव्हा सांगेल. बट काय म्हणजे फ्लोट बिफोर प्रोडक्शन, म्हणजे प्लॅन्ड ऑर्डर मधनं प्रोडक्शन ऑर्डर मध्ये कन्वर्ट होण्यासाठी त्यांनी 2 दिवस दिलेले आहेत. लक्षात असं. सो हे काय, इन शॉर्ट हे त्यांनी प्रत्येक ऍक्शन करण्यासाठी कितीतरी दिवस किंवा कितीतरी टाइम लागेल, राईट? तर तो टाइम इथे त्यांनी स्पेसिफाय केलेला आहे. लक्षात. दिस अदर दॅट फ्लोट्स. ठीक आहे. त्यानंतर कन्वर्जन ऑफ प्लॅन ऑर्डर टू परचेस रिक्विजिशन. हे प्लॅन ऑर्डर टू परचेस रिक्विजिशन इथं आलं की हे तर खाली एक व्हाइट कलर मध्ये येते, है ना? फुल फॉर्म. ठीक आहे. किती मॅक्सिमम नंबर ऑफ प्लॅन ऑर्डर्स जे आहेत, म्हणजे समज
मी एखाद्या एमआरपी एखाद्या मटेरियलसाठी प्लॅन आपलं एमआरपी रन केली, त्यांनी 1000 प्लॅन्ड ऑर्डर्स दिल्या, तर ते 1000 चे 1000 काहीतरी लिमिट सेट केलं पाहिजे ना भाऊ. सगळेच तू आणत चाललाय एमआरपी जे म्हणतोय ते आणत चाललाय, तर दॅट इज ऑल्सो रॉंग, राईट? है ना? सो तू मॅक्सिमम 500 प्लॅन्ड ऑर्डर्सला परचेस रिक्वेजेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो, हे तू इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर अवेलेबिलिटी रिक्वायरमेंट, हे आय डोंट नो अबाउट दिस, बट दिस इज हे पीपीच गोष्ट आहे ही. अवेलेबिलिटी चेक म्हणजे ऍक्च्युली आपण जे फ्रीज मध्ये बघतो ना की माझ्या फ्रीज मध्ये, तर मग ते काय काय माझ्याकडे काय काय अशा गोष्टी आहेत ज्याला मी अवेलेबल आहे असं समजू, है ना? म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा जोपर्यंत माझ्या स्टॉक मध्ये ते पडत नाही तोपर्यंत ते माझं आहे असं मी म्हणणार नाही, है ना? तर ते वेगळे वेगळे अवेलेबिलिटी चेक म्हणतो आपण त्याला, दॅट इज अ पीपी पार्ट. ठीक आहे, अवेलेबिलिटी चेक की माझी जर ओपन ऑर्डर आहे तर मी पण मी त्याला पण अवेलेबिलिटी मध्ये धरू का नाही, है ना? की बाबा परचेस ऑर्डर आहे म्हणजे माझ्याकडे ते मटेरियल अवेलेबल आहे, मला त्याची ऑर्डर वेगळी ऑर्डर द्यायची गरज नाही, ती परचेस ऑर्डर इन करा, है ना? किंवा मग मी म्हणे माझ्याकडे असं वेगळं, त्याला म्हणता एक अवेलेबिलिटी चेक आलं लक्षात. सो ते दॅट इज दॅट पार्ट, बट इट्स नॉट आर, मला जास्त त्याच्यात माहित नाही. ठीक आहे, सो रिपोर्टिंग हे जेव्हा आपण एमआरपी रन करतो ना तर एक आउटपुट दिसतो आपल्याला, ठीक आहे, की एवढे प्लॅन्ड ऑर्डर क्रिएट झाले, म्हणजे एमआरपी रन झाल्या झाल्या किंवा एमआरपी रन व्हायच्या आधी त्याचं काय आउटपुट येणार आहे हे तो मला सांगतो. तर ते दाखवायचं का नाही दाखवायचं हे ते लिस्ट डिस्प्ले आहे. ठीक आहे, सो दॅट इज नथिंग बिग. त्यानंतर पिरियड ग्रुपिंग, नाही माहिती हे पण मला. हे ऍक्च्युली हे एमआरपी हे जे आहे हे पीपी वाल्यांचा जास्त विषय आहे याच्यामध्ये. ठीक आहे, बट वी आर जस्ट गेटिंग, हा वी आर जस्ट गेटिंग एन ओव्हरव्ह्यू, छोट्या छोट्या जेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढं. ठीक आहे, एक्स्टर्नल प्रोक्युरमेंट, एक्स्टर्नल प्रोक्युरमेंट मध्ये परचेसिंग प्रोसेसिंग टाइम किती, म्हणजे परचेस ऑर्डर मध्ये बनण्यासाठी त्याला किती दिवस लागणार आहे, है ना? हे इथे जे फ्लोट्स बघितले आपण, हे जे फ्लोट्स आहे हे कुठे जातात माहित आहे? इथं जातात एमआरपी मध्ये गेलो, हे स्केड्युल मार्जिन की आहे ना एमआरपी टू व्ह्यू मध्ये, हे इथलंय. ठीक आहे, हे फ्लोट्स इथं दिसतात, हे बघ, हे बघ, हे दिसत आहे 2 1 5 10 10 5, हे बघ इथे 10 10 5 2 1 5, हे इथं सिलेक्ट करता येत. हे मार्जिन आहे 000 000 1 2 3 AP1, हे बघ इथे स्केड्युल मार्जिन मध्ये आलो, हे इथे AP1 000 000 2 3 1, हे. सो दॅट इज दॅट पॅरामीटर. ठीक आहे, एक्झिक्युशन परचेस ऑर्डर मध्ये व्हायला किती एक्झिक्युशन आहे आणि तुमचा परचेसिंग ग्रुप कोण असणार आहे. ठीक आहे, सो दॅट इज द थिंग. त्यानंतर रिस्केड्युलिंग, रिस्केड्युलिंग म्हणजे आता काय काय होतं की जेव्हा तू मागच्या वेळेस एमआरपी रन केली, ठीक आहे, तर मागच्या वेळेस तू 10 प्लॅन्ड ऑर्डर काढल्या, ठीक आहे, तर 10 मधल्या तू 4च प्लॅन्ड ऑर्डर एक्झिक्युट करू शकला किंवा केल्या तू. ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम जेव्हा एमआरपी रन होईल त्यावेळेस त्याच प्लॅन ऑर्डर्सला परत दाखवायचं का त्या प्लॅन ऑर्डरला डिलीट करून नवीन प्लॅन ऑर्डर बनवायची, हे तू इथं दिस हे करू शकतो रिस्केड्युलिंग असं. ठीक आहे, रिस्केड्युलिंग म्हणजे परत नवीन पासून सुरुवात असं आलं लक्षात, परत सगळं बघ मागचं विसरून जा असं आलं लक्षात. सो दॅट इज दिस प्लॅनिंग हॉरिझॉन, म्हणजे मी किती दिवस पुढचं बघतोय, किती दिवस पुढची प्लॅनिंग करतोय ना. आपण एमआरपी करतोय म्हणजे पुढची प्लॅनिंग करतोय, राईट? पण किती दिवस, किती दिवस बाहेर आहे, 100 डेज पुढची प्लॅनिंग करतोय मी आत्ताच. प्लॅनिंग काय म्हणते, हा डेज मध्ये, येस इट इज इन डेज. इथे जर मी F1 दाबलं तर पार्ट ऑफ प्लॅनिंग एरिया विच इज जाऊ दे वर्किंग डेज. ठीक आहे, सो दॅट इज द थिंग, किती दिवस पुढचं अवेलेबल स्टॉक कुठे कुठे बघायचं आहे, म्हणजे माझा स्टॉक इन ट्रान्सफर असेल तर तो पण बघायचा आहे का, ब्लॉक स्टॉक असेल तर त्याला पण कन्सिडर करायचं आहे का, है ना? सो युजली आपण ब्लॉक स्टॉक कन्सिडर करतो का, नाही पाहिजे ना ब्लॉक स्टॉक, है ना? स्टॉक इन ट्रान्सफर आपण म्हणू शकतो, चल काहीतरी स्टॉक माझ्याकडनं
स्टॉक ट्रान्सफर होतोय आपण एस आत्ता जसं बघितलं एका प्लांट कडनं दुसऱ्या प्लांट मध्ये ते येतोय तर ठीक आहे चल तो चांगलाच पाठवेल मला खराब स्टॉक नाही पाठवणार आहे ना. स्टॉक ट्रान्सफर जेव्हा करतो तर ती अनरिस्ट्रिक्टेड मधनच येतं क्वालिटी किंवा ब्लॉक स्टॉक मधनं नाही येत कधीच ठीक आहे. बट इथं ते तसं नाही पाहिजे बट त्यांनी केलंय आय डोंट नो वाय बट दिस इज रॉंग क्लिअरली दिसतंय ते ठीक आहे. सो आय थिंक आपण हे अनटिक केलं तरी चालेल. हा सगळं क्लिक केलं आय मे बी कोणत्या तरी स्टुडंटनी येऊन आणि केलंय वाटतं हे कारण हे दिस इज नॉट दिस इज रॉंग फॉर शुअर. सो आलं लक्षात दिस इज आउट ऑफ एक्सपिरियन्स हा हे करायचं नाही आपण ठीक आहे बट दिस इज आउट ऑफ एक्सपिरियन्स वाय आय एम चेंजिंग इट दिस शुडंट बी चेंज्ड बट आय नो की ब्लॉक स्टॉक नाही कन्सिडर व्हायला पाहिजे नाही कन्सिडर व्हायला पाहिजे असं आलं लक्षात. एरर हँडलिंग ए काहीतरी आय डोंट नो व्हॉट मॅक्सिमम प्रपोजल्स ओके आय डोंट नो व्हॉट इट इज द प्लॅनिंग रन विल टर्मिनेट वेन द नंबर ऑफ परचेस ऑर्डर प्रपोजल पर डेट इज एक्सेल. हा म्हणजे सेम जसं आता मी म्हटलं प्लॅन ऑर्डर मॅक्सिमम 500 होऊ शकतात तसंच परचेस ऑर्डर 50 होऊ शकतात परचेस ऑर्डर पर डे. हा तिथं लिहिलं ना त्याने पर डे पर डेट डेट म्हणजे एक डेट वन डे है ना. एरर हँडलिंग आयटम नंबर म्हणजे 10, 20, 30 जे आपल्या परचेस रिक्वेशन मध्ये किंवा पीओ मध्ये असते इंटरवल काय असणार है ना नंबर रेंज झाली आणि इथं 10, 20, 30 है ना ठीक आहे ते आहे. त्यानंतर बस स्टार्ट इन पास्ट म्हणजे तुम्ही किती बॅक म्हणजे तुम्ही आधीचा काय 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 करतात फोरकास्ट वर चालतात आणि काय 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 करतात बॅक मध्ये जातात म्हणजे आपलं मागचं कन्झम्पशन किती आहे आलं ना लक्षात. कन्झम्पशन बेस प्लॅनिंग या शब्दाचा अर्थ काय होतो कन्झम्पशन म्हणजे काय मागचं आधी किती कन्झम्पशन केलंय त्या बेसवर प्लॅनिंग है ना. तीन टाइपचे प्लॅनिंग आहेत एमआरपी आहेत कन्झम्पशन प्लॅनिंग डिटर्मिनिस्टिक प्लॅनिंग आणि अजून एक कोणता तरी प्लॅनिंग मला आठवत नाही पण आपण फक्त कन्झम्पशन बघणार आहे एमएम साठी फक्त कन्झम्पशन बेस प्लॅनिंगच आहे है ना. बाकीचे डिटर्मिनिस्टिक प्लॅनिंग ते त्यांच्याकडे आहे पीपी कडे आहे ते ठीक आहे आलं लक्षात. सो फर्स्ट पॅरामीटर काय सॉरी हा एक पॅरामीटर झाला आणि त्याच्यानंतर ना एक ऍक्टिव्हेशन असतंय ठीक आहे. इथं जर मी प्लॅनिंग कन्झम्पशन मध्ये प्लॅनिंग मध्ये गेलो तर इथं ऍक्टिव्ह मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग ऍक्टिव्हेट हे पहिले ऍक्टिव्हेट करावं लागतं हे मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग मध्ये आलो तर इथं ऍक्टिव्हेशन आहे ठीक आहे. तर फर्स्ट ते ऍक्टिव्हेट करावं लागतंय. सो प्री रिक्विझिट काय आहेत आपल्या एमआरपी प्री रिक्विझिट लिहितोय तुम्ही ठीक आहे. प्रीरेक ठीक आहे. फर्स्ट काय की ऍक्टिव्हेशन ऑफ एमआरपी ऑन प्लांट लेवल ठीक आहे. प्लांट लेवल वर है ना इथे ऍक्टिव्हेट रिक्वायरमेंट प्लॅनिंग इथे टिक करायची. त्याच्यानंतर सेकंड आहे माझ्या प्लांट पॅरामीटर्स हे कॅरी आउट मेंटेन प्लांट पॅरामीटर्स है ना. तो सेकंड इज मेंटेन प्लांट पॅरामीटर्स ऑल ओवर हे काय असेल. त्यानंतर थर्ड आहे आपला एमआरपी डेटा जो आहे म्हणजे जे काय पॅरामीटर आपण सेट केले ते इथे एमआरपी 1, 2, 3, 4 मध्ये मटेरियल मास्टर मध्ये मेंटेन करायचं है ना. आपण ते मेंटेन का केले पॅरामीटर है ना MRP data in material master clear. तो MRP run होण्यासाठी ह्या तीन बेस गोष्टी आपल्याला कराव्या लागणार. क्लिअर आहे ठीक आहे. एक थोडा ब्रेक घेऊ 5-10 मिनिटाचा आणि टेन फोर्टी फाय झाला ठीक ओके.